आरमोरी नगरपालिका शस्त्रागार के मुख्य अधिकारी के रूप में कार्य कर रहे होते हैं तो हमारा लक्ष्य नगरपालिका शस्त्रागार की सीमा के अंतर्गत आने वाले गांव और शहर का विकास करना होता है और इसके लिए हमारा कर्तव्य होगा कि हम नगरीय शस्त्रागार को उतना ही विकसित करें। हमारे कार्यकाल के दौरान जितना संभव हो सके जब से वह नगर शस्त्रागार के मुख्य अधिकारी के पद पर कार्यरत हैं, तब से गढ़वे नाड़ी में शस्त्रागार गढ़चिरौली नदी पर कब्रिस्तान का निर्माण हो चुका है। इसके साथ ही नगर परिषद शस्त्रागार एवं नगर परिषद शस्त्रागार के विभिन्न वार्डों में सीमेंट कंक्रीट की सड़कों व चैम्बर नालों का निर्माण नए तरीके से किया गया। साफ सफाई का ध्यान रखते हुए सॉलिड वेस्ट कार्ड की योजना बनाई गई और शहर में 2 बार सफाई का काम पूरा किया गया। इसके साथ ही सॉलिड वेस्ट को सूखे और गीले में बांटा गया और पूरे सॉलिड वेस्ट को यहां डंपिंग यार्ड में कंपोस्ट बनाने के लिए जमा किया गया और विभिन्न प्रक्रियाओं के बाद उससे खाद्य और अन्य प्रक्रियाएं बनाई गई। ये योजना भी बनाई गई थी। आरमोरी शहर में मुख्य सड़क का सौंदर्यीकरण कर आरमोरी बर्फी में जानवरों और पार्टी की मूर्तियों को रखा गया था। शहर में सेल्फी पॉइंट बनाने के लिए वर्षा टी पॉइंट पर आई लव यू आरमोरी और भगत सिंह चौक पर एक्स प्रिया आरमोरी जैसे डिजिटल बोर्ड लगाए गए। नमस्कार, मी डॉक्टर माधुरी सलामे, मुख्य अधिकारी नगर परिषद आरमोरी। आपने सर्वांना माहित आहे की नगर परिषद होऊन आरमोरी येथे नगर परिषद होऊन आता 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 5 वर्षामध्ये विविध प्रकारचे डेव्हलपमेंटल कामं जी आहेत ती आपल्या आरमोरीला झाली आहेत। तर या डेव्हलपमेंटमध्ये आरमोरी येथे मी माझ्या टीमसोबत माझ्या कर्मचाऱ्यांसोबत विविध शासनाकडून ज्या योजना येतात त्या राबवत आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम योजना आहे ती स्वच्छ भारत अभियान। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विविध कामं आपण केलेली आहेत, जसे प्रत्येकांना टॉयलेट देणं, म्हणजे ज्यांच्याकडे टॉयलेटची सुविधा नाही अशा लोकांना टॉयलेट उपलब्ध करून देणं, ज्या ज्या ठिकाणी पब्लिक टॉयलेट्स नाही आहेत कारण बाहेरून येणारी लोकं असतात किंवा बाजाराच्या दिवशी जी लोकं येतात जमा होतात त्यांच्यासाठी पब्लिक प्लेसेसमध्ये आपण टॉयलेट्स आणि युरिनल्सचे बांधकाम केलेले आहेत। त्याचप्रमाणे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या याच्या संदर्भात आणि स्वच्छ भारत मिशनमध्ये अजून एक काम होतं, जे घनकचऱ्याची साईट आहे ती डेव्हलप करायची, त्याच्यामध्ये एफएसटीपीचं बांधकाम आम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम केलेला होता आणि ती ऑपरेशनल पण केली। एफएसटीपीमध्ये आपण पूर्ण गावाचा जो महिला आहे तो एकत्र करून त्याच्यावरती ट्रीटमेंट करतो। त्याबरोबरच आपले जे घनकचऱ्याचं काम आहे त्याच्यामध्ये कंपोस्टिंगचं काम होते, पूर्ण गल्ल्या गल्ल्यांमध्ये आमच्या घंटागळ्या ज्या आहेत त्या जाऊन घराघरांमधला कचरा जमा करतात आणि तो कचरा गोळा करून आम्ही त्याच्यावर कंपोस्टिंग करून खत निर्मितीही करत असतो। दुसरे अजून काम म्हणजे गावागावांमध्ये आमच्या ज्या गाड्या आहेत त्या जातात पण तो कचरा कलेक्ट होत आहे की नाही होत आहे याच्यासाठी पण आम्ही एक काम केलं आहे, ते म्हणजे ITR बेस्ड टेक्नॉलॉजीकडून आम्ही एक स्कॅनिफाय कोड लावला आहे। त्या कोडमुळे आम्हाला हे कळतं आहे की गाड्या रोज त्या घरोघरचा कचरा जमा करत आहे की नाही करत आहे। तर आम्ही स्वच्छ भारत मिशनमध्ये टेक्नॉलॉजीचा वापरसुद्धा करतो आहे आणि माझ्याकडे घनकचऱ्याचे काम करण्यासाठी माझी जी टीम आहे ती खूपच सुसज्ज असल्यामुळे गेली 5 वर्षामध्ये जो डिफरन्स आरमोरीमध्ये दिसून येतो आहे तो खूपच चांगला आहे, जो लोकांना कळतो आहे। स्वच्छ भारत मिशनमध्ये आम्ही काम केलं त्या अनुषंगाने आम्हाला ODF++ दर्जा मिळालेला आहे। सोबतच दुसरं काम म्हणजे माझी वसुंधरा अभियान आम्ही राबवलं। माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आमचा नागपूर डिव्हिजनमध्ये 6वा क्रमांक आला। त्यातूनच आम्ही नगरपालिकेसाठी एक ई रिक्षा खरेदी केली, जिचा वापर आम्ही आमचे टॅक्स कलेक्शनसाठी म्हणा किंवा आम्हाला जाहीर धुनादीचं भरपूर वेळा काम पडत असतो तर आम्ही जाहीर धुनादी त्या आमच्या ई रिक्षातून करत असतो। तर हा एक पर्यावरणपूरक काम आम्ही करतो आहे। सोबतच आता आपल्याला माहिती आहे की गणेशोत्सव येत आहे, तर गणेशोत्सव आपण शासनाकडून वेळोवेळी असे निर्देश येतात की पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून जे आपण POP मूर्त्या बनवतो त्या मूर्त्या नाही नसल्या पाहिजे, मातीच्या मूर्त्या असायला पाहिजे। जो आपण विसर्जन करतो म्हणजे फुलं वगैरे वाहतो नदीमध्ये किंवा तलावामध्ये ते आपण त्याच्यात नाही व्हायला पाहिजे। या गोष्टीसाठी आम्ही नगरपालिकेने एक आर्टिफिशियल लेक खरेदी केला आहे, म्हणजे आम्ही तो जेव्हा गणपतीचं विसर्जन असतं
त्या दिवशी आम्ही तो आर्टिफिशियल लेक लोकांसाठी उपलब्ध करून देत असतो. आणि दुसरं म्हणजे की फुलं वगैरे जे विसर्जन करायचं असतं लोकांना, त्याच्यासाठी आम्ही निर्माल्य कलशसुद्धा खरेदी केलेले आहेत. आणि त्या निर्माल्य कलशामध्ये आम्ही तो सगळा जो फूल वगैरे सारखा विसर्जन करण्याचा मटेरियल असतो तो कलेक्ट करत असतो. यामुळे असं आहे की आमचे जे तलाव आहेत किंवा नद्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही जे जे निर्माल्य आहे ते पडू देत नाही. आणि एक पर्यावरणपूरक जो आपल्याला गणेशोत्सव साजरा करायचा आहे याबाबत आम्ही लोकांना वेळोवेळी निर्देश आणि आवाहनसुद्धा करत असतो. दुसरं काम म्हणजे आपले जिल्हा वार्षिक योजनामधून आम्हाला जो निधी मिळत असतो त्या निधीतून आम्ही विविध कामं केली आहेत. जसे कम्पॅरिझन जर केली गेली 5 वर्ष म्हणा किंवा गेली 10 वर्ष आणि आत्तामध्ये, तर भरपूर ठिकाणी आम्ही सीसी रोड आणि नाल्यांचे कन्स्ट्रक्शन केलेले आहे. तर पोल उभे करून सौंदर्यीकरणाचे कामही केलेले आहेत. त्याचप्रमाणे नवीन नवीन गार्डनचे सुद्धा आम्ही काम घेतलं आहे. काही गार्डनचे काम आमचे पूर्ण झाले आहे, ज्यामध्ये आम्ही एक वाचनालयसुद्धा तयार करतो आहे. जेणेकरून आरमोरी हा आधीपासून एक म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये चांगलं एज्युकेशन असलेलं ठिकाण मानलं जातं. कारण आजूबाजूचे छोट्या छोट्या गावांचे वगैरे मुलं आहेत ते इथे वसतिगृहात राहून स्कूल किंवा कॉलेजमध्ये वगैरे जात असतात. तर त्या विद्यार्थ्यांना चांगला एक अभ्यासासाठी एक चांगली दर्जेदार लायब्ररी मिळावी अशी आमच्या नगरपालिकेचे जे सदस्य आहेत त्यांची इच्छा होती. तर त्यांच्याच माध्यमातून आपण एक मोठ्या लायब्ररीचा कामसुद्धा आरमोरी इथे करतो आहे. एक पुढच्या 1 वर्षामध्ये ते काम पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना एक चांगली लायब्ररी आपण आरमोरीमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. माननीय आपल्या विधानसभा क्षेत्राचे आपले आमदार साहेब आहेत गजबे साहेब, त्यांनी आम्हाला त्यांच्या निधीतून एक आरमोरी शहर के विभिन्न स्थानों पर वृक्षारोपण और मानवता की दीवार का निर्माण करती हैं. आइए हम अपने कार्यकाल के दौरान इससे बेहतर करने का प्रयास करें. BCN न्यूज़ आरमोरी से हरेंद्र माड़वी की रिपोर्ट.